नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. फलटण विधानसभा निवडणूक अंतिम आढावा. रामराजेंच्या नेतृत्वात दीपक चव्हाण खेळणार एकतर्फी सामना. फलटण मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पत्ता कट होण्याची चिन्ह. अजित पवार यांच्या सततच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे वारंवार चर्चेत असलेला फलटण मतदारसंघ चांगलाच गाजतोय. या ठिकाणी तिरंगी लढत होतीये. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दीपक चव्हाण यांच्या समोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटलांचं आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या दिगंबर आघाड्यांचं तगड आव्हान आहे. मात्र असं असलं तरी दीपक चव्हाण हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी आमदार आहेत. त्यांच्या मागे राजघराण्याची मोठी ताकद उभी आहे. दीपक चव्हाणांच्या प्रचारासाठी राजे गटातील अनेक मातब्बर नेते मतदारसंघ पिंजून काढतात. यापूर्वी आमदार असताना त्यांनी अनेक विकास कामं मतदारसंघात आणली. पाणी प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळून अनेकदा त्यातून मार्ग काढला आहे. दुसऱ्या बाजूला सचिन कांबळे पाटील यांच्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून फिरत असून राजघराण्याविरोधात रणजित सिंह यांनी रान उठवलंय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या जोड गोळीनं दीपक चव्हाण यांना आव्हान उभं करायचा प्रयत्न केला. मात्र रामराजेंच्या नेतृत्वात काम करणाऱ्या दीपक चव्हाण यांच्यावर याचा किंचितसाही परिणाम झाला नाही. तिसऱ्या बाजूला दिगंबर आघाडे हे कारागृहातून निवडणूक लढवत आहेत. दिगंबर आघाडे यांच्या बाजूने मतदारसंघात मोठी सहानुभूती आहे. दिगंबर आघाडे यांची तालुक्यात मोठी ताकद आहे. मात्र असं असलं तरी या ठिकाणी दीपक चव्हाण यांचं पारड जड आहे. फलटणची निवडणूक ही राजेघराण्याभोवती फिरत असून इथं दीपक चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जातोय.